हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माधुरी लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? तुम्ही एकदम मस्त असाल. तर आता वाजले 6:30 संध्याकाळचे आणि मी जे आहे झाडून चहा घेतला आणि नेमकी ते बसली. बसल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही कपड्यांचा धिंगाणा. याच्यावरची गादी पण काढलेली आहे, ती टाकायची आहे. हे बघू शकता कपडे इथे 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 नुसतं कपडे कपडे कपडे. आणि 4-5 दिवस झाले कपडे असेच पडले आहेत. आणि मी येते इथे बघते त्यांना, परत वापस जाते. रूमची अवस्था दाखवते तुम्हाला. हे बघा, आल्याबरोबर हे इथे 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 सर्व रूममध्ये पूर्ण कपड्यांचा धिंगाणा भरला आहे. हो हो हो, कोण आला? भाऊ भाऊ. मी त्यांना बघते, ते मला बघतात. असं चाललं. बेडरूम आवरली. हे माझे ब्लाऊज आहेत, मी दुसरीकडे शिवायला टाकले होते पण ते थोडेसे म्हणजे थोडं कमी जास्त झालेलं आहे फिटिंगचं, तर तिथे नाहीचे तर परत पॅक करून ठेवलं. तर झालं आहे पण व्यवस्थित केलं आहे. पण तर इथे आम्ही आलेलो आहे चौकामध्ये, कारण आर्यनला पाणीपुरी खायची होती आणि मला पण. आर्यन खूप वेळचा माझ्या रूममध्ये बसून हट्ट करत होता, तर मग घेऊनच आली. तर इथं खातोय पाणीपुरी. पाणीपुरी खाल्ली, बरं वाटलं. छान छान तिखट. इला काय झालं काय माहिती, रडत आहे जोरा जोरात. इथे येत आहे माझ्याकडे रडत, तिकडे जात आहे दादीकडे रडत आहे. दादीने इथे आणून टाकलं की इथे रडत आहे. आसू आसू रडत आहे.
हो ना, असं असं रडत आहे ना.